हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 28 फेब्रुवारी, वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आपल्याला करायची असते. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की जास्वंदाचं फूल, लाल रंगाचं फूल, मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या असतात. त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्याला प्राप्त होत असते. यासोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला व्रत सुद्धा करायचं असतं. व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी किंवा संकट किंवा विघ्न येत नाहीत आणि त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी व्रत हे केलं जातं. यासोबतच या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपतीला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे, त्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न दूर होतील, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल, नोकरीमध्ये आणि बिझनेसमध्ये सुद्धा मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा. जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, ज्ञान देवता, संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता देवता आपण मानत असतो. गणपती बाप्पा हे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करत असतात. म्हणूनच गणपती बाप्पा हे लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत आहेत. तर चतुर्थी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे गणपती बाप्पा. तर या दिवशी अनेक जण वेगवेगळे उपाय करत असतात आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्या सेवा सुद्धा करत असतात. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांकडून, मुलींकडून करून घ्यायचा आहे. तुमची मुलं जर खूप लहान असतील तर स्वतः आई वडिलांनी हा उपाय आपल्या मुला मुलींसाठी केला तरीही चालेल. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते पण प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं. तर ही जी चतुर्थी आहे उद्या येणारी, तर त्या चतुर्थीला सुद्धा विशेष महत्व आहे कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा वार आहे आणि या दिवशी चतुर्थी आलेली आहे आणि त्यामुळेच या चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. तर उद्या सकाळी आपल्याला सर्वप्रथम लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला पंचोपचारे अभिषेक घालायचा आहे. उद्या आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर शुद्ध पाण्याचा सुद्धा अभिषेक गणपती बाप्पांना घालायचा आहे. शुद्ध पाण्याने अभिषेक घातल्यानंतर काय करायचं आहे, तर हे जे पिण्याचं पाणी आपल्याला अभिषेकासाठी आपल्याला वापरायचं आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक घालायचा आहे. अभिषेकाचं जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे, तर ते आपल्याला आपल्या घरातल्या लहान मुलांना आवर्जून प्यायला द्यायचं आहे किंवा पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला ते मिक्स करायचं आहे. तर हे पाणी तुम्ही जर तुमच्या मुलांना प्यायला दिलं तर मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते, शार्प होते आणि मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा हा सुद्धा कमी होतो. यानंतर मुलं जी काही ऍक्टिव्हिटी करतात किंवा मुलं जो काही अभ्यास करतात, तर केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो, त्यामुळे तुम्हाला हे तीर्थ आवर्जून उद्या मुलांना नक्की प्यायला द्यायचं आहे. अभिषेक कारण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला पुसून कोरडी करून देवघरामध्ये स्थापना करायची आहे आणि त्यांना प्रिय असणारं जास्वंदाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करायला तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये हे फूल द्यायचं आहे आणि मुलांची जी पण काही इच्छा आहे तर ती मुलांना तुम्हाला बोलून फूल ते अर्पण करायला सांगायचं आहे. जास्वंदाचं फूल अर्पण करत असताना मनोकामना आपण जर आपली व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते आणि यानंतर 21 दुर्वा सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. या दुर्वा अर्पण करत असताना ते आपल्याला थोडंसं तुपामध्ये बुडवायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावून त्यांच्या चरणी या दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. यासोबतच गणपती बाप्पांना प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक सुद्धा तुम्ही दाखवू शकता किंवा एखादा गोड पदार्थ सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. तर अशा पद्धतीने उद्या तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर मुलांकडनं तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शिष्याचं पठण करून घ्यायचं आहे. अतिशय उच्च
कोटीची सेवा ही बापांची मानली जाते, त्यामुळे तुम्हाला 3 वेळेला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला 1 वेळेला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे. पद्धतीने तर आपण ज्या वेळेला गणपती सेवा करतो उपास केल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपतीने आपल्याला विधिवत निश्चितच पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा मुलांकडून करून घ्यायच्या आहेत. मुलांकडनं करून घेणं शक्य नसेल, मुलं लहान असतील, त्यांना लिहिता वाचता येत नसेल, तर त्यांना तुम्हाला तुमच्या शेजारी बसवायचं आहे आणि फक्त पठण तुम्ही केलं तरी चालेल आणि मुलांनी श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे, एक कलाव्याचा धागा घ्यायचा आहे. जो लाल पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉप मध्ये तुम्हाला मिळेल तर हा कलाव्याचा धागा तुम्हाला आणायचा आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बाप्पांसमोर आसन टाकून बसायचं आहे. हा धागा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि तुमच्या मुलांना तुम्हाला ओम गणगणपते नमः असं म्हणत तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. तुमच्या मुलांची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. या धाग्याला तुम्हाला एक गाठ बांधायची आहे आणि पुन्हा तुम्हाला ओम गणगणपते नमः म्हणायचं आहे. तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे, दुसरी गाठ मारायची आहे. अशा तुम्हाला 7 गाठी या धाग्याला मारायच्या आहेत आणि 7 वेळेला तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे. 7 वेळेला तुम्हाला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि धाग्याला 7 गाठी देऊन झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा धागा, नारळ आणि 21 दुर्वा आणि 21 शमीपत्र तुम्हाला तुमच्या सोबत घ्यायचे आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे तुम्हाला 21 दुर्वा 21 शमीपत्र हे मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला त्यांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. हा धागा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून बाप्पांच्या चरणांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर बाप्पांना तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून प्रार्थना करायची आहे. मुलं जर तुमचे हट्टीपणा करत असतील, चिडचिड्यापणा करत असतील किंवा मुलांना कोणत्याही प्रकारचे जर दोष लागलेले असतील, मुलं सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल, नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरी प्राप्तीमध्ये त्यांना जर काही अडचणी येत असतील, त्यांचा एखादा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये सुद्धा जर त्यांना काही अडचणी येत असतील, तर अशा प्रकारची तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करून सांगायची आहे आणि स्वतः मुलांनी इच्छा व्यक्त केली तर अतिशय उत्तम. पण सांगितल्याप्रमाणे मुलं जर लहान असतील तर आई वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये थोड्या वेळासाठी बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तो धागा उचलून घ्यायचा आहे आणि बाकीच्या वस्तू तुम्हाला तिथेच मंदिरामध्ये ठेवायच्या आहेत. फक्त धागा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे. घरी आणल्यानंतर तो धागा तुम्हाला तुमच्या मुलांच्या स्कूल बॅगमध्ये ठेवायचा आहे आणि मुलं जर नोकरी करत असतील तर त्यांच्या खिशात मध्ये किंवा त्यांच्या पॉकेटमध्ये तुम्हाला तो धागा ठेवायचा आहे किंवा तुम्ही त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने धागा मुलांच्या जवळ राहील अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा आहे. आणि आता तुम्ही तुमच्या मुलांच्या गळ्यात किंवा हातामध्ये सुद्धा हा धागा बांधू शकता. हा अभिमंत्रित झालेला जो धागा आहे तर त्याच्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी मुलांसाठी नक्की करायचा आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा, त्याचे तुम्हाला 100% हे रिझल्ट दिसून येतील. लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत आणि मुलांसाठी आणि मुलींसाठी सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर अशा वेळेला तुम्हाला 2 धागे घ्यायचे आहेत. 3 मुलं असतील तर 3 धागे घ्यायचे आहेत आणि नारळ मात्र तुम्हाला 1च घ्यायचा आहे. 21 दुर्वा आणि 21 शमीपत्र एवढंच तुम्हाला घ्यायचं आहे. फक्त धागे तुम्हाला जितकी मुलं आहेत त्याप्रमाणे तुम्हाला धागे घ्यायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला उपाय हा करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.